नमस्कार मंडळी, आज आपण वसुबारस गोवत्स्य द्वादशी विशेष नैवेद्य थाळी बनवतोय. अश्विन कृष्ण द्वादशीस म्हणजेच गोवत्स्य द्वादशीस वसुबारस हा सण साजरा केला जातो. या दिवशी गोधनाची पूजा केली जाते. समुद्र मंथनाच्या वेळेस 5 कामधेनू उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केले जाते. या दिवशी अनेक जन्माच्या कामना पूर्ण व्हाव्यात याकरिता वासरासहित गायीची पूजा केली जाते. आमच्या इथे वसुबारससाठी पारंपरिक पद्धतीने जी नैवेद्य थाळी बनवली जाते आज आपण तीच बघतोय. तर सर्वप्रथम आपण डाळ भाताचा कुकर लावून घेऊया. वरणासाठी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आहे. भातासाठी तांदूळ धुवून घेतलेले आहे. दोन्हींमध्ये आता आपण गरजेनुसार पाणी घालणार आहोत. त्याचसोबत चवीनुसार मीठ घालायचे. तुम्ही नैवेद्याला मीठ घातलेलं वरण ठेवत नसाल तर मीठ आत्ताच नाही घातलं तरीही चालेल. डाळीमध्ये अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. सोबतच दोन्हींमध्ये तेल घालायचं आहे. डाळीमध्ये तेल घातलं की डाळीची चव खूप छान लागते आणि डाळ मऊसूत शिजते. त्याचसोबत भातामध्येही तेल घालायचं आहे. भाताची चव खूप छान लागते. दोन्ही चिन्नस चांगले असे एकजीव करून घ्यायचे आहे. आणि आता आपण कुकर लावून घेणार आहोत. कुकरच्या तळाला पाणी घातलेलं आहे. एक जाळी ठेवली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम डाळीचा डबा खाली ठेवायचा आणि भाताचा डबा वरती ठेवायचा. म्हणजे डाळीचं पाणी भाताच्या डब्यात जात नाही आणि भात पिवळा होत नाही. झाकण लावून मंद ते मध्यम आचेवर 4 शिट्ट्या करून गॅस बंद करून कुकर गार करणार आहे. तुम्ही तुमच्या कुकरनुसार शिट्ट्या करून घेतल्या तरीही चालेल. कुकर होतोय तोपर्यंत आपण गवारीची भाजी करूया. तर वसुबारसच्या दिवशी गवारीचीच भाजी गायीला नैवेद्यासाठी दिली जाते. इथे 1/4 किलो गवार स्वच्छ निवडून घेतलेली आहे. भाजी करूया. भाजी करण्यासाठी तेल गरम केले. त्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान फुटल्यानंतर जिरे घालायचे. जिरे मोहरी छान फुलू द्यायची. फोडणी खमंग झाली की भाजीची चव खूप छान लागते. काही कढीपत्त्याची पानं आणि थोडासा हिंग घालायचा. त्यामध्ये मसाले न घालता लगेच आपण स्वच्छ धुवून घेतलेली निवडून घेतलेली गवार घालायची. गवार फोडणीमध्ये चांगली अशी एकजीव करून घ्यायची आहे. त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. तर आपण सुखी भाजी करतोय म्हणून मीठ थोडं बेतानेच घालायचं. मीठ घातल्यानंतर सर्व जिन्नस एकजीव करून झाकण ठेवून मंद आचेवर 5 ते 7 मिनटं भाजी शिजवून घ्यायची. 5-7 मिनटांनंतर 60 ते 70% गवार छान शिजलेली आहे. थोडीशी नरम झालेली आहे. आता यामध्ये मसाले घालायचे. तर 1 चमचा साठवणुकीचा मसाला घालायचा. घरात जो कोणता मसाला असेल तो घालू शकतात. नसेल तर मग फक्त लाल तिखट घातलं तरीही चालेल. त्याचसोबत 1/2 टीस्पून लाल तिखट घालायचं आहे आणि थोडीशी हळद घालायची आहे. मसाला आणि लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकतात. आता सर्व जिन्नस छान असे एकजीव करून घ्यायचे आहे. त्यानंतर यामध्ये 3 ते 4 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घालायचा आहे. कूट घातल्यानंतर सर्व जिन्नस मिसळून घ्यायचे, एकजीव करून घ्यायचे. झाकण ठेवून परत मंद आचेवर 3-4 मिनटं वाफ काढायची. आपण पाण्याचा एक थेंबही न वापरता मस्त अशी भाजी बनवली आहे. गवार कोवळी होती म्हणून पटकन शिजलेली आहे. कोथिंबीर घालून एकजीव करून बाजूला ठेवूया. गवारीची भाजी तयार आहे. आपला कुकर झाला होता. डाळ छान शिजली होती तर डाळ घोटून घेतलेली आहे. डाळीला फोडणी देण्यासाठी तेल गरम केलं. त्याऐवजी तूप घेतलं तरीही चालेल. त्याचसोबत मोहरी जिऱ्याची खमंग फोडणी करायची. करीपत्त्याची पानं घालायची आहे. बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची. ही मिरची चवीला तिखट नव्हती म्हणून थोडीशी जास्त घेतली आहे. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकतात. 8-9 लसूण पाकळ्या छान ठेचून घेतल्या. आता लसूण तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचं. त्यानंतर 1 बारीक चिरलेला टोमॅटो घालून टोमॅटो देखील छान नरम होईपर्यंत परतायचा. डाळीला फोडणी देण्यासाठी मस्त खमंग फोडणी तयार आहे. डाळ शिजल्यानंतर थोडं पाणी घालून घोटून घेतली होती. ही घोटून घेतलेली डाळ फोडणीमध्ये घालायची. कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी पाणी घालायचं आहे. त्याचसोबत यामध्ये कोथिंबीर घालायची आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. डाळ शिजवतानाही आपण मीठ घातलं आहे. त्याच बेताने मीठ घालायचं. सर्व जिन्नस एकजीव करून मंद आचेवरती 7 ते 8 मिनटं हे वरण छान उकळून घ्यायचं. इथे मस्त आपलं खमंग फोडणीचं वरण बनून तयार आहे. वरण बाजूला ठेवूया. आणि वसुबारसला नैवेद्यासाठी बाजरीची भाकरी केली जाते. तर आपण मस्त बाजरीची भाकरी करूया. थोडंसं मीठ घेतलेलं आहे. 1 भाकरीसाठी लागेल इतकं पीठ घ्यायचं. पीठ मी आधी स्वच्छ चाळून ठेवलं आहे. तुम्हाला हवं तर आयतेवेळी चाळून घेऊ शकतात. थोडं पाणी घालून छान असं भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ खूप पातळ करायचं नाही किंवा खूप घट्ट ठेवायचं नाही. तुम्ही रेग्युलर भाकरी करण्यासाठी जसं पीठ मळत असाल त्याच पद्धतीने साधं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. मी प्रत्येक 1 भाकरी करताना ताजंच पीठ मळून घेत असते. एकत्र सगळ्या भाकरींचं पीठ मळून घेत नाही.
तर थोडं थोडं पाणी घालून छान पीठ मळून घेतलेलं आहे. आपण जितकं छान पीठ मळून घेतो आपली भाकरी तितकीच मऊसूत आणि टम्म फुगते. छान असा गोळा तयार करून घ्यायचा, थोडंसं सुखं पीठ घालायचं भाकरी थापण्यासाठी. हाताला देखील थोडं थोडं सुखं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे भाकरी थापताना हाताला चिकटत नाही. आता आपण मस्त गोल गरगरीत भाकरी थापून घेऊया. नवशिके असाल, ताटामध्ये भाकरी थापता येत नसेल तर चपात्या करायच्या पोलपाटावर भाकरी थापून घेतली तरीही चालेल. एकसारखी भाकरी थापून घ्यायची, थोडीशी मोठी झाली की दोन्ही हातांनी थापून घेतली तरीही चालेल. किंवा तुम्ही रेग्युलर जशी भाकरी थापत असाल त्या पद्धतीने थापून घ्या. मस्त अशी पातळसर भाकरी थापून घेतलेली आहे. भाकरी भाजण्यासाठी तवा छान गरम केला आहे. तवा आधीच छान कडकडीत गरम असावा, त्यावर भाकरी घालायची. खालचा पिठाचा भाग वरती यायला हवा आणि वरची प्लेन बाजू तव्यावर घालायची. पिठाच्या भागावरती आता आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. तवा छान गरम आहे, गॅस मध्यम ठेवला आहे. संपूर्ण कडेपर्यंत व्यवस्थित पाणी लावायचं, म्हणजे भाकरी कोरडी पडत नाही आणि टम्म फुगली जाते. त्यानंतर मोठ्या आचेवरती वलतून हलकीशी कोरडी होईपर्यंत भाकरी भाजायची. त्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूनेही मोठ्या आचेवरती छान अशी खरपूस भाकरी भाजायची. खालची बाजू तव्यापासून अशी मोकळी होऊ लागली की चेक करायचं आणि छान खरपूस भाजून घ्यायचं. खालची बाजू व्यवस्थित भाजल्या गेल्यानंतर उलटून दुसऱ्या बाजूनेही भाकरी छान भाजून घ्यायची. पीठ छान मळलेलं असलं की तव्यावरच भाकरी अशी टम्म फुग्यासारखी फुगते. तुम्ही बघू शकतात भाकरी अगदी मऊ लुसलुशीत झालेली आहे आणि छान अशी टम्म फुगलेली आहे. भाकरी जितकी छान फुगते चवीला छान लागते. मस्त अशी आपली इथे बाजरीची भाकरी देखील बनून तयार आहे आणि वसुबारस निमित्त नैवेद्याची थाळी आपली इथे बनून तयार आहे. गवाराच्या शेंगांचा मान असतो तर गवाराची शेंगा आहे, फोडणीचं वरण आहे, डाळभात आहे, सोबतच गुळ, चणा डाळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य गाईला द्यायचा असतो. बाजरीची भाकरी आहे आणि काही भागांमध्ये वसुबारसच्या दिवशी तळणीचे पदार्थ खाल्ले जात नाही, किंवा काही भागांमध्ये नैवेद्यामध्ये करंजी ठेवली जाते. आमच्या इथे नैवेद्यामध्ये करंजी ठेवली जाते तर मी ठेवलेली आहे. या पद्धतीने वसुबारस निमित्त नैवेद्याची थाळी नक्की ट्राय करा. आणि त्याचसोबत दिवाळीच्या भरपूर रेसिपी चॅनलवर आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, त्या देखील नक्की बघा. थाळी कशी वाटली कमेंट करून कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायचं तुम्ही विसरतात तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा.